अहमदनगरमधील कोपरगाव विधानसभा मतदारसंघ एकेकाळी भाजप आणि शिवसेनेचा गड असलेला, मात्र सत्ता केंद्रे कोल्हे आणि काळे या कुटुंबातच राहिलेला हा मतदारसंघ. त्यामुळे कोपरगाव म्हटलं की आपल्या समोर येतो तो काळे विरुद्ध कोल्हे कुटुंबातील संघर्ष. वर्षे बदलली, पिढ्या बदलल्या, मात्र कोल्हे विरुद्ध काळे कुटुंबातील संघर्ष अजूनही जसाचा तसाच आहे. यंदाची विधानसभा निवडणूक सुद्धा या संघर्षाला अपवाद नाही. सध्या कोपरगावचे विद्यमान आमदार अजितदादा गटाचे आशुतोष काळे, 2019 भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोले यांचा अवघ्या 800 मतांनी पराभव करत आशुतोष काळे यांनी बाजी मारली होती. आता सलग दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी आशुतोष काळे यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. अजितदादांच्या माध्यमातून केलेल्या विकासाच्या राजकारणावरच आशुतोष काळे यांचा भर आहे. मात्र यंदाही त्यांना आव्हान असेल ते कोले कुटुंबाचंच. खरं तर यापूर्वी कोले कुटुंबाचं मतदारसंघातील वर्चस्व आशुतोष काळे यांच्याच कुटुंबाने मोडीत काढलं होतं. आता 2019 नंतर 2024 सुद्धा कोल्हेना पराभवाचं पाणी पाजून कोपरगाव मध्ये आपणच बॉस आहे हे आशुतोष काळे दाखवून देतील असं स्थानिकांचं मत आहे. आशुतोष काळे हे सलग दुसऱ्यांदा आमदार होतील का? मतदारसंघात त्यांची ताकद किती आणि त्यांच्या जमेच्या बाजू कोणत्या आहे हेच आपण आज सविस्तर पाहणार आहोत. हॅलो, मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत 12 आमदारकीचं. सर्वात आधी आपण जाणून घेऊया ते कोपरगावच्या राजकारणातील काळे विरुद्ध कोले राजकीय संघर्ष नेमका आहे तरी काय. तर सहकाराची पंढरी म्हणून नगरमधील ओळखल्या जाणाऱ्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे आणि कोले हे दोनच राजकीय प्रस्थ बघायला मिळतात. दोन्ही गटातील संघर्ष इतका टोकाचा आहे की या दोघांच्या वादात तिसरा कोणत्या नेत्याला स्कोपच राहत नाही. पण हा संघर्ष कुठून सुरू झाला ते आधी बघूया. खरं तर या संघर्षाची सुरुवात झाली ती म्हणजे साखर कारखान्याच्या वर्चस्वातून. काळे आणि कोले या दोन्ही परिवारांनी संजीवनी आणि कोळपेवाडी या दोन सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि त्यातून सत्ता संघर्षाला सुरुवात झाली. कारखानदारीच्या माध्यमातून कोपरगाव मधील विविध संस्थांवर आपलं वर्चस्व राहावं यासाठी नेहमीच दोन्ही कुटुंबांनी प्रयत्न केले. शंकरराव कोले यांनी 25 वर्ष आमदारकी मिळवत मतदारसंघात आपलं एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलंय. मात्र 2004 कोले यांच्या राजकारणाला काळे कुटुंबाने खऱ्या अर्थाने सुरंग लागला. 2004 शंकरराव कोले यांनी पुत्र बिपिन कोले यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. तर दुसरीकडे शंकरराव काळे यांचे पुत्र अशोकराव काळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत अशोकराव काळे 16,314 मतांनी निवडून आले. पुढे 2009 विधानसभा निवडणुकीत पुन्हा हेच दोन प्रतिस्पर्धी आमने सामने आले. मात्र त्यावेळी सुद्धा बिपिन कोले यांचा पराभव करत अशोकराव काळे विजय झाले. पुढे 2014 निवडणुकीत शंकरराव कोले यांनी आपल्या मुलाऐवजी सून स्नेहलता कोले यांना उमेदवारी दिली. स्नेहलता कोले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांचा 20,000 मतांनी पराभव केला. मात्र 2019 विधानसभेला आशुतोष काळे यांनी या पराभवाचे उट्टे काढले आणि स्नेहलता कोले यांच्या विरोधात विजय मिळवला. आता पुन्हा एकदा आशुतोष काळे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील हे फिक्स झालंय. यानंतर आपण बघूया आशुतोष काळे यांची ताकद किती आहे. तर आशुतोष काळे हे कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांचे ते सुपुत्र. त्यामुळे बालपणापासून त्यांना आपल्या कुटुंबातूनच राजकीय धडे मिळाले. आशुतोष काळे हे रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष आहे. सोबतच त्यांच्याकडे साई संस्थांचे अध्यक्षपद सुद्धा आहे. सध्या ते सत्ताधारी अजित पवार गटात असल्याने त्यांनी अनेक विकास कामे करून दाखवली आहे. 105 कोटी रुपये खर्च करून शहरासाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची योजना आशुतोष काळे यांनी कोपरगावमध्ये राबवली आहे. अजित पवारांनी मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे मागील 5 वर्षात मतदारसंघातील विकास कामे मार्गी लागली असल्याची भावना कोपरगावातील जनतेकडून व्यक्त केली जातीय. 5 नंबरच्या साठवण तलावाचे काम आशुतोष काळे यांच्याच कार्यकाळात पूर्ण झालं. खरं तर विधानसभा 2019 निवडणुकीत आशुतोष काळे यांनी कोपरगाव मधील 5 नंबर साठवण तलाव पूर्ण करणार असल्याची घोषणा केली होती. या तलावाच्या जलपूजन यांच्याच हस्ते झाल्याने मतदारसंघातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याशिवाय कोपरगाव शहरातील रस्त्यांची रखडलेली कामे आशुतोष काळे यांनी मार्गी लावली आहे. मतदारसंघातील सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन काम करणारा, जनतेत मिसळणारा नेता अशी आशुतोष काळे यांची ओळख आहे. त्यामुळे जनसामन्यांपर्यंत त्यांची नाळ चांगलीच जोडली गेली आहे. घरातूनच मोठा सहकाराचा वारसा लाभल्यामुळे मतदारसंघात सहकारी साखर कारखाने, बँक, शैक्षणिक संस्था यांचे नेटवर्क काळे कुटुंबांकडे. त्याचा एक मोठा फायदा आशुतोष काळे यांना होत असतो. आणखी एक भाग म्हणजे नगर जिल्ह्यातील मोठं प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विखे पाटलांचा आशुतोष काळे यांना यंदा चांगला सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. विखे पाटील आणि कोले कुटुंबातील वाद संपूर्ण जिल्ह्याला सर्वश्रुत आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीनुसार कोले विरुद्ध विखे या वादाचा फायदा
आशुतोष काळे यांना कोपरगावच्या राजकारणात होताना पाहायला मिळेल. कोपरगाव मतदारसंघावर विखे पाटलांचा असलेला प्रभाव आशुतोष काळे यांना आणखी 10 ते 15 हजारांची लीड देऊन जाईल अशी मतदारसंघातील सध्याची परिस्थिती आहे. दुसरी बाब म्हणजे राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आल्यापासून संपूर्ण राज्यात विकास कामे आणि नवनवीन योजनांचा सपाटाच लागलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकार सध्या चांगलंच फॉर्ममध्ये आहे. मागील 2.5 वर्षात मतदारसंघातील रस्त्यांची कामे, शेतकऱ्यांचे प्रश्न बऱ्यापैकी सुटल्याने मतदारांना महायुती सरकारबद्दल विश्वास वाढलाय. त्याचाही फायदा सत्ताधारी आमदार असल्याने आशुतोष काळे यांना होताना दिसतोय. दुसरीकडे कोले कुटुंबाबाबत सांगायचं झाल्यास स्नेहलता कोले निवडणूक लढणार की विवेक कोले हे अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट नाही. तसेच ते कोणत्या पक्षातून लढणार हे सुद्धा अजून पक्क झालेलं नाहीये. एकीकडे महायुतीतील स्टँडिंग आमदार असल्याने आशुतोष काळे यांचं तिकीट नक्की मानलं जात आहे, तर महायुतीतीलच घटक पक्ष भाजपमध्ये असलेल्या कोले कुटुंबाची यामुळे कोंडी झालीये. त्यामुळे विवेक कोले यांनी मधल्या काळात शरद पवारांची भेट घेतली आणि ते तुतारीवर निवडणूक लढवतील असंही बोललं जात आहे. मात्र निवडणूक अगदी तोंडावर येऊनही अद्याप त्यांनी पवार गटात किंवा इतर कोणत्या पक्षातही प्रवेश केलेला नाहीये. त्यामुळे विवेक कोले किंवा स्नेहलता कोले जरी विधानसभेला उभे राहिले तरी ते कोणत्या पक्षातून उभे राहणार की अपक्ष उभे राहणार यावरून कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण झालाय. याचाच फायदा आशुतोष काळे यांना विधानसभेला होऊ शकतो. थोडक्यात काय तर मतदारसंघातील सध्याची एकूण राजकीय परिस्थिती बघितली तर 5 वर्षातील विकासात्मक राजकारण आणि विखे पाटील कुटुंबियांना फुल सपोर्ट या सर्व कारणांनी आशुतोष काळे हे आमदारकीला डबल बार मारतील अशी शक्यता आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? कोपरगाव विधानसभेत आशुतोष काळे म्हणजेच सबकुच अशी परिस्थिती यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळेल का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.